महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने सुनावणी घ्यावी किंवा नाही यावर घटनापीठ सर्वात आधी सुनावणी घेणार आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगावरची स्थगिती उठणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। दुसरीकडे घटनापीठाच्या सर्व सुनावण्या आता लाइव पाहता येणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची ही आजची सुनावणी लाइव पाहता येणार आहे। महत्त्वाची बातमी, राज्याच्या सत्ता संघर्षावर आज घटनापीठापुढे काही निर्णय येणं अपेक्षित आहे। तारीख पे तारीखचा सिलसिला आज थांबणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज ही सुनावणी आहे, तेव्हा कुठल्या या याचिका आहेत ज्यावर आज सुनावणी होणार आहे पाहू एकदा आपण ग्राफिक्सद्वारे। शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका आहे। राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान दिलेली एक याचिका आहे, तर शिंदे यांना दिलेली शपथ आणि राज्यपालांनी बोलवलेल्या विशेष अधिवेशनाला आक्षेप घेतलेली एक याचिका आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या नोटीशीला स्थगिती देण्याची ठाकरेंनी मागणी एका याचिकेद्वारे केली होती, तेव्हा या सर्व याचिकांवर आज घटनापीठासमोर सुनावणी आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे